जय सद्गुरु। सद्गुरूंची शिकवण, सद्गुरूंची उपासना, सद्गुरूंची बैठक ही आपल्याला नेमका सांगण्याचा प्रयत्न काय करत असते? तर मी जे आज तुम्हाला सांगेल हे तुम्हीही तुमच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा, कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभवलं असणारच। जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की आज आपल्याला बैठकीत प्राप्त काय होणार आहे, तर त्याचा सोपा उपाय, तुमच्या मनाला पडलेले प्रश्न आपल्याला भेटत ते त्या प्रश्नांची उत्तरं। माझ्यासकट तुम्हीही खूप वेळा हे केलंच असणार। आपण बैठकीला जाण्याच्या आधी आपल्या मनातील प्रश्न एकदा ना एकदा आपल्या मनात नक्की येतात व त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सद्गुरू त्या बैठकीत आपोआप देत जातात। त्या तासाभराच्या बैठकीत आपल्याला संपूर्ण ज्ञान भेटून जाते की नेमका आपल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं काय हवी। सद्गुरू साक्षात आपल्याला ती उत्तरं देऊन जातात आणि आपल्यालाही ती उत्तरं समजतात, याचे महत्त्व। मग सद्गुरू आपल्याला नेमकं एवढं सांगतात तर सांगतात का? तर आपल्यात असलेल्या सद्गुणांना बाहेर काढण्याचा, आपल्याला एक चांगला व प्रतिष्ठित मनुष्य बनवण्यासाठी। म्हणूनच आपल्याला पडलेली सर्व प्रश्नांची उत्तरं ही बैठकीत जाऊन आपोआप मिटतात व म्हणूनच आपल्यासाठी बैठकीचे फार महत्त्व आहे। आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं बैठकीत मिटतात, तशीच उत्तरं आपल्याला उपासनेतही मिटतात। उपासना करता करता आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर केव्हा भेटून जाईल हे आपल्यालाही कळत नाही। म्हणून मित्र हो, सद्गुरूंची चरण आणि उपासना ही आपल्यासाठी फार मोठी देणगी आहे, जी आपण आयुष्यभर जोपासायला नक्कीच हवी। मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन आशयासोबत। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।